नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण चातुर्मास म्हणजे नक्की काय हे जाणून घेणार आहोत। आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या 4 महिन्यांच्या काळास चातुर्मास असे म्हणतात। कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते। कर्क संक्रांत आषाढ महिन्यात येते म्हणून आषाढ शुद्ध एकादशीस शयनी एकादशी असे देखील म्हणतात, कारण या दिवशी देव झोपी जातात अशी कल्पना आहे व कार्तिक शुद्ध एकादशीस देव जागे होतात म्हणून या एकादशीस कार्तिक एकादशीस प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हणतात। देवांच्या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात। त्या असुरांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते, म्हणून चातुर्मास हे व्रत सर्वांनी केले तर याचा नक्कीच चांगला परिणाम होतो। चातुर्मासाच्या व्रताची सुरुवात ही आषाढ शुद्ध एकादशीपासून केली जाते। जर एखाद्याला काही कारणास्तव हे व्रत सुरुवात करता आली नाही तर तुम्ही आषाढी जी दुसरी एकादशी येते, आषाढ महिन्यातील दुसरी एकादशी, त्या एकादशीपासून ते कार्तिकी जी दुसरी एकादशी येणार आहे तोपर्यंत हे व्रत मग पुढे करायचे आहे। आता आपण चातुर्मासात केल्या जाणाऱ्या व्रताचे प्रकार जाणून घेणार आहोत। यामध्ये पहिलं व्रत हे पर्णभोजन आहे। या व्रतात तुम्ही 4 महिने केळीच्या पानावर जेवण ग्रहण करायचे आहे। त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे एक भोजन, या व्रतात तुम्ही 1 वेळा जेवण करून उपवास सोडायचा आहे। त्यानंतर तिसरा व्रताचा प्रकार आहे अयाचित भोजन, यामध्ये तुम्हाला न मागता मिळेल ते ताटात वाढलेले अन्न ग्रहण करायचे आहे। त्यानंतरचा व्रताचा प्रकार आहे एकवाढी, या व्रताच्या प्रकारात तुम्हाला एकदाच ताटात वाढून घ्यायचे आहे व तेवढेच अन्न ग्रहण करायचे आहे। त्यानंतरचा व्रताचा प्रकार आहे धरणे पारणे, हे व्रत 4 महिने करायचे आहे। यात तुम्ही 1 दिवस उपवास करायचा आहे व दुसऱ्या दिवशी जेवण करायचे आहे, असे सतत तुम्ही 4 महिने धरणे पारणे हे व्रत करायचे आहे। या शुभ काळात रज तम गुण असलेले अन्न वर्ज करायचे आहे व सात्विक आहार घ्यायचा आहे। त्यात तुम्ही दूध, फळं, तांदूळ, जवस, भाज्या असे सात्विक आहार सेवन करायचा आहे। चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णू हे झोपे गेलेले असतात, त्यामुळे या काळात असुर प्रबळ झालेले असतात, त्यामुळे या काळात मंगल कार्य वर्ज असतात। भौगोलिक दृष्ट्या हा काळ अतिशय लक्षणीय असतो, सर्वत्र पावसाचे वातावरण असते, त्यामुळे स्थलांतर देखील टाळावे व एक जागी राहून हे व्रत पूर्ण करावे। या 4 महिन्यात बरेच सण समारंभ येतात। चातुर्मासाची सुरुवात ही आषाढ महिन्याने होते व त्यानंतर येणारा महिना श्रावण महिना हा फारच महत्वाचा असतो। श्रावण महिन्यात नागपंचमी हा पहिला सण येतो व सर्व सणावारांना सुरुवात होते। श्रावण महिन्यात आपण भगवान शिवशंकरांची आराधना करतो व श्रावणी उपवास, श्रावण सोमवार शनिवार असे विविध उपवास देखील या महिन्यात आपण करतो। श्रावण महिन्याला या चातुर्मासात खूपच महत्व दिले आहे, त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा महिना आहे। त्यानंतर भाद्रपद महिना हा देखील फारच महत्वाचा महिना आहे, कारण यात देखील गणपती बाप्पांचे आगमन होते व त्यापाठोपाठ लगेचच देवीची स्थापना देखील होते। अशा प्रकारे अनेक सण उत्सव हे सार्वजनिक प्रकारे आपण आनंदाने साजरे करतो। त्यानंतर नवरात्र उत्सव आपण साजरा केला की लगेचच चाहूल लागते ती दसरा आणि दिवाळीची, हे देखील सण आपण खूप आनंदाने उत्साहाने व सर्व नातेवाईक एकत्र येऊन साजरी करतो। अशा प्रकारे नंतर येणारा शेवटचा महिना म्हणजे कार्तिक महिना, या महिन्यात झोपी गेलेले विष्णू जागे होतात व साऱ्या सृष्टीचा कारभार आपल्या हाती घेतात। अशा प्रकारे कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मासाची सांगता होते। एकंदरीतच काय, हा सर्व चातुर्मासाचा काळ म्हणजे आपल्या मुलांवर परिवारावर संस्कार घडवण्याचा काळ आहे। अशा प्रकारे चातुर्मासाचे व्रत आपण भक्तिभावाने पूर्ण करायचे आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।